जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकरी रेखा सुनील परेट यांच्या अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्षबागेची पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय मांडून शेतकऱ्यांना नुकसानीबाबत मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी प्रकल्प संचालक आत्माजी घोडके उपविभागीय कृषी अधिकारी जत मनोज कुमार वेताळ तहसीलदार जीवन बनसोडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते सांगली जिल्ह्यात वीस गावातील ब्याण्णव शेतकऱ्यांचे चौतीस पूर्णांक पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष आंबा केळी भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले याची माहिती घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याबाबत पालकमंत्री खाडे यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सूचना दिल्या अवकाळी पावसामुळे सात एप्रिल रोजी डफळापूर गावच्या शेतकरी रेखा परीट यांच्या सतरा गुंठे द्राक्षबागेचे पूर्ण नुकसान होऊन विक्रीयोग्य तयार झालेली द्राक्षबाग पूर्णपणे कोसळली कृषी पदवीधर मुलाने मोठ्या कष्टाने उभी केलेली द्राक्षबाग वादळ वाऱ्यात नष्ट झाली तीस रुपये किलोने द्राक्षबागेचा विक्रीसाठी सौदाही झाला होता मुलाच्या कष्टावर निसर्गाने पाणी फिरवले या शब्दात रेखा परीट यांनी आपले दुःख पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्यासमोर व्यक्त केले संकट काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली अवकाळी पासन आणि गारपीट आणि वादळांनी झालेले नुकसान पाहण्यासाठी आम्ही डफळापूर गावामध्ये आलोय जत तालुक्यातल्या इथे एक बाग आहे सौशेखा रेखा सुनील परीट म्हणून यांची बाग आहे ही वादळानं पावसानं ही बाग पडलेली आहे ऍक्च्युली माल एवढा चांगला आला होता सुंदर आला होता पण वादळ आल्यामुळं ती बाग पडली गेली आणि सगळं इथं जमीनदोस्त झालेलं आता आपण बघतो त्यांचा मुलगा एक बेसी एस ॲग्रिकल्चर केलेलं आहे त्यानं आणि त्या ताकदीवर वडील नाही आहेत पण आईनं त्याला सांभाळून मोठं करून शिक्षण दिलं आणि त्या ॲग्रिकल्चर शिक्षणावरती त्यानं ही बाग उभा केली माल तसा बघितला तर खूप चांगला माल आलेला पण ह्या अवखळी पावसानं आणि गारपीट ह्यानं लोकांनी हा धोका दिलेला आहे हे कुटुंब आता बिनवारस म्हणजे त्यांना काहीच दुसरं उत्पन्न काहीच नाही आहे एक तर सतरा गुंटला त्यांनी बाग लावली होती तर ती तेरा गुंट ही पडली बाग आणि दुसरं उत्पन्न नाही दिवस मेहनत करून मुलाला शिकवून आणि मुलांना स्वतःचा नॉलेजचा उपयोग करून ही बाग त्यांना जगवली मोठी केली आणि चांगली फळं आणलेली ही बाग पडली गे गेली आज त्यांच्यावरती हे संकटाचं एक आव्हाळ कोसळले आहे निश्चितच एक पालकमंत्री नात्यानं आणि मी इथला होतो आणि आता मी मिरजाचं लोकप्रिय नात्यानं आणि पालकमंत्री नात्यानं निश्चित मी शासनाला पटप करेल आणि निश्चितच त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना मदत मिळवायचा मी प्रयत्न करेन हा सध्या जाणवतो की आपल्याला मैसाळाचं पाणी अजून पोचवण्याची तक्रार आली मग मी अधिकाऱ्याशी बोललो ताबडतोब पाणी कारण मध्यंतरी थोडीशी व्याप्ती झाली काय राजीमेन फुटल्या काय काय झालं टेक्निकल भरपूर अडचण आल्या पण आता सगळं रेग्युलर पाणी आहे आणि ताबडतोब पाणी जतलाही ताबडतोब येण्याची व्यवस्था आम्ही करू आणि उद्याही मिटिंग त्याची ठेवली आहे मी मैसाळाची त्या जतला पाणी ताबडतोब यावं आणि सगळ्यांना मिळावं ह्या दिवसानेश उद्या प्रयत्न करेन आपल्या भागातून मंगळवेळी पाणी चाललेलं आहे आपल्या तरी ते रे ते राजिंगमेन वेगळे आहेत ते राजिंग राजिंगब वेगळे आहेत त्या जर त्या वेगळे आहेत कवटेमाका आणि तिकडच्या त्या वेगळ्या आहेत आपल्या म्हैसाळ मिरज कौटेमकाचे वेगळ्या त्या राजिंगमेन वेगळ्या आहेत त्यामुळे त्या रायजिंगचं पाणी फुलं जातं आपल्याकडं जर व्याप्ती जास्त असेल आणि विस विस्तार जास्त असेल तर ते पाणी थोडंसं कमी आहे असं समजतं तर ते उद्या आम्ही त्याचं नियोजन करू